मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ईशावाडीमध्ये घरांचं वाटप करण्यात आलं. सिडकोच्या द्वारे उभारण्यात आलेल्या 44 घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं बांधकामाच्या संदर्भात आढावा देखील घेतला जातोय. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. सिडकोच्या द्वारे हे घरं उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचं वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. जी दुर्घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना होती. अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता. पर्यायी व्यवस्था देखील सिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत म्हणून मी बघायला स्वतः आलोय. अतिशय चांगल्या दर्जाची घरं 44 कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत. जी दुर्घटना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.